पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला एक कोटीचा निधी देण्यात आला देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडं निधीचा धनादेश सुपूर्द केला कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय जिल्हा प्रशासनाकडून सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यात येत असून कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेणं त्यांचं अलगीकरण करणं आणि बाधितांना तातडीनं औषधोपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करणं यामध्ये प्रशासन व्यस्त आहे प्रशासनाला विविध सक्षम संस्था आणि व्यक्ती यांनी मदत करावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं होतं यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार समितीचे अध्यक्ष जाधव यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडं निधीचा धनादेश सुपूर्द केला यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव हो, राजेंद्र जाधव हो, सहाय्यक सचिव शीतल इंगवले उत्तम मेतके सुयोग पाटील आदी उपस्थित होते